नमस्कार, न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। प्रथम एक नजर स्थानिक घडामोडींवर। बेळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन अवकाळी पाऊस पडत आहे, त्यामुळे शेती पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे। या रोगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे। अधून मधून होत असलेल्या या पावसाच्या शिडकाव्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे। महापालिका मालकीच्या गोवावेस येथील नवीन व्यापारी संकुलातील गाळ्यांमध्ये अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले आहे। तसेच काही लीज धारकांनी गाळ्यांमध्ये पोट भाडे करू ठेवले असल्याने सदर गाळ्यांना टाळे ठोकण्याचे आदेश आयुक्तांनी बजावला होता। आदेशानुसार महसूल विभागाने बुधवारी एकाच वेळी तब्बल 82 गाळ्यांना टाळे ठोकण्याची कारवाई केली। यापूर्वी मटन मार्केटमधील 40 गाळ्यांना टाळे ठोकण्याची सर्वात मोठी कारवाई महसूल विभागाने केली होती। होळी व रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खडेबाजार व मार्केट पोलीस स्थानकात शांतता समितीची बैठक झाली। या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले। होळीत रंगाचा बेरंग होऊ देऊ नका, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले। खडेबाजार पोलीस स्थानकात एसीपी ए चंद्रप्पा, पोलीस निरीक्षक धीरज शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली। खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील शांतता समितीच्या सदस्यांनी या बैठकीत भाग घेतला होता। मोटारसायकली चोरीच्या आरोपावरून हिरेबागेवाडी पोलिसांनी तिगडी तालुका बैलहुंगल येथील एका तरुणाला बुधवारी अटक केली आहे। त्याच्या जवळून 1,90,000 रुपये किमतीच्या 5 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। आझाद मेहबूब सुबानी किल्लेदार, वय 26, राहणार तिगडी असे त्याचे नाव आहे। एपीएमसी मार्केट यार्ड परिसरात 15 दिवसांपूर्वी चोरलेली मोटारसायकल विकण्यासाठी बेळगावला येत असताना त्याला गुड मॉर्निंग बीटच्या पोलिसांनी अटक केली आहे। बेळगाव येथील गोपटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये आयोजित एव्हलॉन्च या महोत्सवाची सांगता नुकतीच झाली। या महोत्सवाद्वारे विविध स्पर्धात्मक उपक्रमांचा सोहळा पार पडला। या सांगता समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक निलेश चौगुले उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर संतोष सराफ उपस्थित होते। सेंट पॉल शाळेत इयत्ता 7वीत शिकणाऱ्या निहार तुषार मजूकर याला बेस्ट इन ड्रॉइंग अवॉर्ड 2019-20 या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे। निहारने विविध चित्रकला स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल त्याला हा पुरस्कार देण्यात आला। निहारने तालुका, शहर आणि जिल्हा पातळीवर झालेल्या आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळवली आहेत। आता पाहूया राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वृत्त। ईडीने बुधवारी रात्री उशिरा जेट एअरवेजचे संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गोयल यांच्या मुंबईतील घरावर छापा टाकला। एका ट्रॅव्हल कंपनीद्वारे दाखल करण्यात आलेल्या प्राथमिक माहिती अहवालाच्या आधारे हा छापा टाकण्यात आला। संबंधित कंपनीनं गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांच्यावर 43 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे। या व्यतिरिक्त परकीय चलन विनिमय कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांतर्गत त्यांचा जबाबही नोंदवला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर गेल्या 5 वर्षांमध्ये 446.52 कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे। पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर झालेल्या खर्चाविषयी लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर लेखी उत्तराद्वारे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधर यांनी ही माहिती दिली। पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांमध्ये झालेल्या खर्चांमध्ये चार्टर्ड विमानांचा खर्चही सामील असल्याचं यात सांगण्यात आलं। इटलीहून भारतात परतलेले काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी बुधवारी दिल्लीमधील हिंसाचारग्रस्त भागांचा दौरा केला। यावरून भाजपाने राहुल गांधीवर टीका केली आहे। भाजपा खासदार रमेश बिधुरी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत म्हटलं आहे की त्यांनी सर्वात आधी आपण इटलीवरून परतल्यानंतर आपण कोरोनाची चाचणी केली का हे सांगावं। राहुल गांधी यांनी भारतात परतल्यानंतर सर्वात आधी आपण तपासणी करून घ्यायला हवी होती असं ते म्हणाले आहे। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमध्ये इटलीचाही समावेश आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे फार मोठ्या प्रमाणात शस्त्र परवाने दिल्याच्या संबंधात सीबीआयने अटक केलेले आयएएस अधिकारी राजीव रंजन यांना निलंबित करण्याचा आदेश जम्मू काश्मीर प्रशासनाने दिला आहे। रंजन यांना निलंबित करण्याचा आदेश
सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी जारी केला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाच्या संबंधात सीबीआयने अलीकडेच कुपवाडचे दोन माजी जिल्हा दंडाधिकारी राजीव रंजन आणि इतरित हुसेन रफिके यांना अटक केली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या हाती मोठा पुरावा लागला आहे. नॉर्वेच्या समुद्री एक्सपर्ट आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ठाण्याजवळच्या खारेगाव क्रीकमध्ये एक पिस्तूल सापडला आहे. दाभोलकर यांना याच पिस्तुलाने ठार मारण्यात आल्याचं मानलं जात आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे. सीबीआयने पिस्तूल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवलं आहे. ललित कला क्षेत्रातील योगदानासाठी सागर कांबळे, रतन कृष्ण सहा आणि दिनेश पांडे यांच्यासह तेजस्विनी सोनवणे या महाराष्ट्रातील चार कलावंतांना बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तेजस्विनी सोनवणे यांना प्रिंट मेकिंग मधील योगदानासाठी, सागर कांबळे यांना चित्रकलेसाठी, रतन कृष्ण सहा यांना मूर्तिकलेसाठी तर दिनेश पांडे यांना कला छायाचित्रणासाठी गौरविण्यात आले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरसची दहशत पाहायला मिळते. संपर्कातून कोरोनाची लागण होण्याचा धोका वाढत असल्यामुळे लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले. त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळवड साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर हिंदी कलाकारांसह आता मराठी कलाकारांनीही होळी खेळणार नसल्याचे म्हटले आहे. कोरोना विषाणू संसर्गाची काळजी घेण्यासाठी कलाकारांनी हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. लावा कंपनीने आपला आणखीन एक नवीन फोन लॉन्च केला आहे. या फोनचे नाव लावा A1 कलर असे आहे. कंपनीचा हा फोन म्हणजे खास एडिशन फीचर आहे. या फोनची किंमत फक्त 999 रुपये इतकी आहे. हा फोन लाइट ब्लू ग्रीन आणि मेजेंडा रेड या तीन रंगात उपलब्ध आहे. लावाचा हा फोन पॉलीकार्बोनेट बॉडी सह आहे. या फोन मध्ये 1.8 इंचाचा TFT डिस्प्ले दिला आहे. या फोनचा स्क्रीन रिझोल्युशन 128x160 पिक्सल आहे. T20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा उपांत्य फेरीचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला आहे. पावसामुळे एकही चेंडूचा सामना होऊ शकला नाही. त्यामुळे गुणांच्या तुलनेनुसार भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान मिळाले. साखळी फेरीत भारताने 4 सामने जिंकत 8 गुण मिळवले होते, तर इंग्लंडने 3 सामने जिंकून 6 गुण मिळवले होते. त्यामुळे स्पर्धेच्या नियमांच्या आधारावर भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान देण्यात आले आहे. यासह भारतीय महिला संघाने सामना न खेळूनही एक इतिहास रचला. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.